त्यापेक्षा एक अक्षरही वेगळं बोलणं घुसकाळलं एवढं. तुमच्या वाड्यामागे खून झालाय, बंदुकीच्या गोळ्या सुद्धा झाडल्या गेल्यात. तुमच्याकडे जी काही माहिती आहे ती मला ऐकायची आहे. कम ऑन. काय झालं? कोणाला काहीच माहिती नाही का? काय महादेवराव, एरवी तर खूप बडबड करत असता, काय झालं? इन्स्पेक्टर साहेब, आधी मला सांगा की खून कोणाचा झालाय आणि कुठे. आश्चर्य, तुम्हाला माहित नाही? नाही. पण तुम्ही तर होता ना तिकडे वाड्याच्या मागे. मी आलो तेव्हा नाही का तुमच्या काकांनीच मला एक मोठा अध्याय वाचून दाखवला, तुम्ही मागे गेला होतात म्हणून वाड्याच्या, नाही का? हो, मी मी गेलो होतो वाड्याच्या मागे, पण तिकडे खूप अंधार असल्यामुळे मला काही नीटसं दिसत नव्हतं. म्हणजे जाणवत होतं की कोणीतरी आहे, पण ओळखूही येत नव्हतं मला. खूपच अंडर एस्टिमेट करत होतो मी तुम्हाला. मला असं वाटलं तुम्ही लहान आहात, पण खूपच मुरलेले दिसताय तुम्ही. कशात? सांगतो ना, लेट्स गो स्टेप बाय स्टेप. काय रे, काय झालं? कुठं काय? काहीच नाही. इकडे तिकडे काय बघतोस? नाही रे, नजर ठेवतो. हा, घाबरलास काय? नाही रे, पण डोक्यात येणं सारखा विचार येतोय. म्हणजे ह्या वाड्यात काहीतरी गडबड आहे. गडबड? कसली गडबड? अरे गडबड म्हणजे भूताटकी. काहीतरीच काय बोलतो राव, कसली आली भूतातकी? अरे खरं तेच सांगतोय, मला अनुभव म्हणून तुला सांगतोय. तर या वाड्यावर तू राहायलाच आला होतास ना? भोसले साहेब आठवतात ना? हा हा हा. भोसले साहेब इथं वाड्यावर आले होते, त्यांच्या समोर खुनी हल्ला झाला. त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तर तो हॉस्पिटलमधून गायब झाला. गायब कसलं, पळून गेला असेल. आणि मला ना असल्या लहान मुलांच्या गोष्टी नको सांगत जाऊ राव. अरे तो आपला जाधव हवलदार खोटं बोलून का? त्याला भोसले साहेबांनी त्या माणसावर वॉश ठेवायला सांगितलं. हा हा. मग जाधवनी त्याच्या वॉश ठेवला, तर त्या जाधवच्या डोळ्या दिखत आहे ना, तो गायब झाला. जाधव हवलदार ना? हो. आंबटत असेल तू. तो ड्युटीवर होता. हे बघ, मी जे काय बोलतो ना तुला पटत नसेल, ठीक आहे, पण स्वतः भोसले साहेबांना देवघरात आहे ना भूत घंटा वाजवताना ऐकू आले. देवघरात भूतांनी घंटा वाजवली? हा. अरे भूत कधी देवघरात जातात का? अरे तुला पटत नसेल जाऊ, पण समजा भूत देवापेक्षा पावर बाजा असेल तर. भूत देवापेक्षा पावर बाजा? हा. तुला पटत नसेल तर ठीक आहे, पण ह्या वाड्यात भूत आहे नक्की. अरे तू हसतो? अरे यार, या नीलला कोणीतरी फोनच्या टॉवरवर बसवा. काय झालंय? रेंजच येत नाही त्याला कधी. थांब ना, लागेल फोन. घाई कसली आहे? मग त्यांना सांगायचं आपण मुंबईला निघालोय. मग काय होईल, तो तुला कडेवर घेऊन जाईल. ते सिनिकल वागतेस ना कधी कधी, त्याला कळायला नको का आपण कुठे जातोय काय करतोय? तू पण अनप्रेडिक्टेबल वागतेस, आणि कधी कधी नाही नेहमी. एका क्षणी ना अशी खवळलेली असतेस त्याच्यावर, आणि पुढच्या क्षणी अशी बोलायला तडफडत असतेस. मग काय, त्याने कितीही दुर्लक्ष केलं तरी मला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मला सतत त्याच्याशी बोलावंसं वाटतं, मी काय करू?
इसी को मोहब्बत कहते हैं मेरी जान। अवरा हाँ? एक ना आइडिया है वो मजा डोके एक बंदनाट कल्पना आ रही है। मी नीलला नाशिक हूँ मुंबई ला बोलवून घेते। एक नंबर है मी पण अभिला बोलवून घेते। हाँ आणि मग आपण इरादे काय आहेत आपले? हाँ एक मिनिट उगाच स्वप्नरंजन करण्याची काहीही गरज नाही आहे असं काहीही घडणार नाही आहे। बस खाओ पियो ऐश करो। सही गेले किती दिवस आपण घरात स्वतःला कोंडून घेतलंय का? आपल्या आयुष्यात आनंद उत्साह काही नाहीच आहे। म्हातारे व्हायला लागलोय आपण। आपल्या चौघांकडे ना वेळच नाही आहे एकमेकांसाठी। आधीच मन जुळायला इतका वेळ लागला। मन जुळायला ती जुळलीयत हे कळायला आणि मग एकमेकांना सांगायला। तेच ते आणि मग त्याच्यानंतर इतकी घाई गडबड गोंधळ आणि सगळं निसरता निसरता एंगेजमेंट सुद्धा झाली। म्हणूनच म्हणते मी सई आपलं लग्न होईल आता त्याआधी आपण एकमेकांना समजून तर घेतलं पाहिजे एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे आयुष्य काढायचं आहे अगं आपल्याला त्यांच्या सोबत। करेक्ट आहे तू सांग अभिला मी सुद्धा नीलला सांगते। अरे या नीलच्या फोनचा टॉवर कुठे कसा आहे? रॉंग आहे माझी पाहिजे थोडी का बरं वाटत नाही नाही बरं वाटत तुला बरं वाटत पाणी पिते का तू पाणी अगं पाणी दे पाणी पिते अगं कशाला ती कोरड पडली असं तिच्या पाणी पि वहिनी बाई मला मला खूप भीती वाटते हो मला वाटतंय काहीतरी मोठं राडा वगैरे तुमचा राडा आणि हे बघ काय झालं ना तर तो म्या बघून गाडी चालव हॅलो हा पण हे बाई कोण आणलं काय झालं या बघा ही गाडी माझी आहे उद्या पोलीस मला धरतील आणि माझी काही चुकलंच ना मी मध्ये अडकलो तू कसं काय अडकशील आणि किती बोलतोयस तू हा आणि कशाला घाबरतोस हे बघ तुला काय बी होणार नाही हा आणि तुला ह्याच्यामध्ये कोण बी पकडणार नाही हो पण असं कसं पोचणार नाही हा तुझ्या तोंडात पैसा कोंबला ना का समजल कशी कुठली गोष्ट पोचते ती हे बघ तू नीट घुमन गाडी चालव तुझ्या पत्र आणण्याची किंमत तुला बरोबर मिळेल समजलं काय तू फक्त किंमत बोलायची गाडी चालव घुमन आपण आता घरी पोचू अगं इंद्रे आपण घरी कसं जाऊ शकतो अगं बापाला समजा हे कळलंय आता अगं त्याची माणसं कुत्र्या म्हणी मागं लागल्यात आपल्या मी काय म्हणते आपण पळून गेलेलंच बरं त्या अशा अवस्थेमध्ये आपण हिला घेऊन कुठं जाणार हिला अगोदर डॉक्टरकडे न्यायला पाहिजे अगं इंद्रे तुला कळतंय का नाही बापा सगळ्यांना खलास करणारच आहे अगं आपण तिकडे गेलो ना की सगळे धरलेच जाणार आहे मी काय म्हणते उडी मारायची म्हणते मी काय बोलतीयस का तू गजरी तुला काय दिसत का नाही ते दिसते मग सगळं दिसते तर मी कशी बोलून राहिले तू नाही नाही हे बघ अगोदर हिला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे अगोदर डॉक्टरकडेच न्यायला पाहिजे मला दुसरं काय बी सुचत नाही पुढचं पुढं काय तर बघू नाही अगं पण आता ह्याला मला फक्त एकच सुचते अगोदर आपण घरी जायचं आणि हिला डॉक्टरकडे जायचं मला काय बी ठाऊक नाही साहेब मी मी टुमारा टाकायला वाड्याबाहेर गेले तर तिकडे मला बाप्पा दिसला मग मी घाबरले तर बाप्पानं माझ्यावर पिस्तूल रोखलं मग मी धावत वाड्याकडे आले आणि नंतर आणखीन एक गोळी झाडल्याचा आवाज ऐकला ह्याच्यापेक्षा जास्त मला काय माहीत नाही साहेब कमाल आहे मगाचपासून मी या सगळ्यांना 10 प्रश्न विचारतो एकाही प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही
मी तुला काही न विचारता तू सगळ्याच प्रश्नांची उत्तर बोलतेस. या बाबतीत मला तुला काही विचारायचं नव्हतं. मला तुझ्याबद्दल सांग म्हणजे तू कोण आहे. काय करतेस आणि तू मुळात ह्या वाड्यावर का राहतेस. हो पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न काय विचारताय. सांगितलं ना तुम्हाला एकदा मंजुळा माझी पुतणी आहे म्हणजे ती अग्निहोत्रीच की नाही म्हणून वाड्यावर राहते ती. हा आता तिचं लहानपण गेलंय खेडेगावामध्ये म्हणून तिची भाषा अशी जरा अशुद्ध पण ती अग्निहोत्रीच आहे. हो बाप्पा कोण. अहो बाप्पा म्हणजे एक मिनिट मी तिला प्रश्न विचारलाय. तिला बोलता येत नाही का. मग अशी तुम्हाला प्रश्न विचारले होते त्या गप्प बसला होता तुम्ही. आता तिला बोलू दे. बाप्पा कोण. हे बघा साहेब काका काय बी बोलले तरी मी तुम्हाला खरं तेच सांगणार. हे खरं आहे की मी खेड्यात वाढले पण लहानाची मोठी मी तमाशाच्या फडावर झाले. माझी आई एक तमासगीर होती. त्या बापाने कधी बी सुखाची जिंदगी जगू दिली नाही तिला. माझ्यावर बी वाईट नजर होती मेलाची. तो कधीतरी माझा घात करणारे ठाऊक होत म्हणून मी जीवाला घाबरून तिथनं पळून इकडे आले. इंटरेस्टिंग स्टोरी. ही माणसं हा वाडा आधीपासूनच माहित होत तुला. नाही म्हणजे मी इकडच्या माणसांविषयी वाड्याविषयी ऐकलं होत पण आले नव्हते कधी इथं. माझ्या आईने मला अग्निहोत्रींविषयी समधी माहिती दिली होती. माझी आई मला म्हणली की तू इथं जा पण मी पडले तमाशात मी मुलगी ना साहेब. त्यांना मी आपली कशी वाटणार ना. त्यांना शक्त येणारच ना माझा. मग आत नाही आले आधी पण मग जीवाची लय डर वाटायला लागली. मग आलेच आतमध्ये वाढत. महादेवराव तुमचं तर 16 वगैरे खूप असतं ना. मग एका तमाशातल्या मुलीला अग्निहोत्री म्हणून कसं काय एक्सेप्ट केलं तुम्ही. अहो नाहीच स्वीकारलं. खरं सांगणार आहे मी तुझा. नाहीच स्वीकारलं आम्ही तिला. हाकलून दिलं. मी तर तिला वाड्याच्या बाहेर हाताला धरून हाकलून दिलेलं आहे. पण नंतर नंतर ना मला हळूहळू तिच्यावर विश्वास बसायला लागला. हो ही पोरगी खरं बोलते पटायला लागलं. तसा माझा विरोध मावळत गेला आणि मग तिला आम्ही स्वीकारली वाड्यात आणली परत. मुलगी चांगली हो इन्स्पेक्टर साहेब. पोरगी अतिशय सरळ आहे बघा. गोड मुलगी आहे खरंच सांगतो. बरोबर आहे तुमचं. खरंच तुमची पुतणी खूप गुणी आहे. पण ज्या शिताफीने तिने तिचे कपडे बदलले तिच्या चपलांवरचे रक्ताचे डाग पुसायला विसरले. तुला काय वाटत मंजुळाच्या जीवाला या बाप्पाकडनं धोका होता. हो तू ओळखत होतास बाप्पाला. कस काय. ती एक फार मोठी गोष्ट आहे. अरे वा. मला गोष्टी ऐकायला आवडतात आणि आज तर माझ्याकडे खूप वेळ आहे. कम ऑन टेल मी कोणाचा फोन आहे. बोलायचंय तुम्हाला. घ्या ना माझ्या होणाऱ्या बायकोचा फोन. आता 4 दिवसांपूर्वी आमचा साखरपुडा झाला. आता तिच्याशी बोलताना सुद्धा तुमची परवानगी घ्यायची मी. आय एम सॉरी पण माझ्या समोरच बोलावं लागेल तुम्हाला. बोल से.
कुठे होतास? मी केव्हाची फोन ट्राय करते, आता उचललास? मला वाटलं की माझ्या फोनची वाट पाहत असशील, फोन शेजारी बसून राहशील. हा बोल ना. बोल काय बोल. हॅलो. आणि आपल्याला जर का प्रॉमिसेस पाळता येत नसतील ना तर ती करूच नाहीत. संध्याकाळी तू म्हणला होतास की लगेच फोन करीन. साहेब, तुमची लगेचची डेफिनेशन काय हो? नील, तुला ना माझी आठवणच येत नाही, दुष्ट झालायस तू. सई, मी तुला जरा नंतर फोन करतो, इथे गडबड आहे. कायम कशी गडबड असे तुझी? तुला माझ्याशी बोलायला कसा वेळ नसतो? चल, मी करतो नंतर फोन तुला. नाही, माझ्याशी आत्ता बोल. जे काय बाकीचे काम आहेत ना ते साईडला ठेवायची. सांग त्यांना माझ्या लाडक्या बायकोचा फोन आलाय, तुमच्याशी नंतर बोलतो म्हणून. इथे इन्स्पेक्टर आहेत माझ्या समोर. आपल्या वाड्याच्या मागे बाप्पाचा खून झालाय. तरी तुला गप्पा मारायच्या असतील तर बोल, कशी आहेस? सॉरी, पण पोलीस आले आणि बाप्पा म्हणजे तो मंजुळाचा बाप्पा, त्याचा खून कसा झाला म्हणजे? आणि तो वाड्याच्या इकडे काय करत होता? नील, प्लीज मला काहीतरी सांग. हे बघ, इथे माझ्यासमोर इन्स्पेक्टर उभे आहेत, मी त्यांच्याकडे सगळी चौकशी करतो आणि तुला डिटेल्स लगेच कळवतो. आता तरी ठेवतेस का फोन? नील, ठेवते, पण प्लीज मला कळव, ऍटलीस्ट मेसेज तरी टाक, मला काळजी लागून राहील. हे बघ, आय एम सॉरी, मी तुझ्यावर ओरडलो. चल, मी नंतर फोन करतो. टेक केअर, बाय. फार लवकर चिडता तुम्ही. चारच दिवस झालेत ना साखरपुड्यावर, आठवण आली असेल म्हणून फोन केला असेल. तिला काय माहिती तिकडे काय परिस्थिती? साहेब, आपली सर्व टीम आलेली, डॉक्टर्स, फोटोग्राफर, ॲम्ब्युलन्स सुद्धा आलेली. आलोच. मी आलो, बाहेर जाऊन येतो. बाहेर ज्या काही इन्क्वायरीज आहेत त्या कम्प्लीट करून येतो. तोपर्यंत तुम्ही तुमची गोष्ट आठवून ठेवा. मला ऐकायची तुमची मोठी गोष्ट. आय विल बी बॅक. आमचा पंचनामा झाला की तुम्ही डेड बॉडी पोस्टमॉर्टम साठी घेऊन जा. ओके. डॉक्टर, मला सांगा, तुम्हाला रिपोर्ट द्यायला किती दिवस आहे? साधारण 15 दिवस तरी लागते. लवकर नाही होणार? नाही. कसं आहे डॉक्टर, प्रथम दर्शने जरी हा खून पोटात चाकू खुपसून झाल्यासारखा वाटत असेल, तरी आजूबाजूच्या गोष्टी आम्हाला ज्या गोष्टी जाणवत आहेत त्यावरून मला तरी असं वाटतंय की ह्या इन्सिडेंटमध्ये एकापेक्षा जास्त माणसं इन्वॉल्व्ह आहेत. जोपर्यंत मला तुमचा रिपोर्ट मिळत नाही, बॉडी आयडेंटिफाय होत नाही, तोपर्यंत मी माझं इन्व्हेस्टिगेशन सुरू करू शकत नाही. मी तुम्हाला पीएमचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू डॉक्टर. कसं मला अंदाज म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू करायचं नाही. ठीक आहे. तुम्ही मला सांगू शकता साधारण खून किती वेळापूर्वी झाला असेल? साधारण 2 ते 3 तास झालेत. आय सी. थँक्यू डॉक्टर, यू मे गो. सर, बसले या डेड बॉडीचे फोटोग्राफ्स लवकरात लवकर डेव्हलपिंगला पाठवा. इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. आधी काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ते बघा. ही केस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. सर,
हट्टी आहेस तू, एक नंबरचा हटवादी आहेस. अरे इतका वेळा विचारतो निळ्या काय झालं, इथे जीव चाललाय माझा, काहीतरी भयंकर प्रकार घडलाय वाड्याच्या बाहेर, सांगता येत नाही तुला? नाही सांगणार तू? तू इथं ठरवलंस ना नाही सांगायचं काकाला की नाही सांगणार? इथे ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी तू सांगणार नाहीस काका काय? मुमू फोन करून सांगतो, मणी दादाला फोन करून सांगतो सगळं. काय झाले वाड्यावरती? काका हे बघ, भाईंना फोन करण्यात काही पॉइंट नाहीये. नाही मी करणार ना, तुम्ही सगळे लोक तुमची मनमानी करता, मी का नाही करायची? मी सुद्धा मला हवं तेच करणार, मणी दादाला फोन लावणार. लाव हॅलो. हॅलो, अरे कुठे आहेस बाबा तू? घरीच फोन केलायस ना? घरीच आहे मी. अरे मी महादेव बोलतोय वाड्यावरून. ते काही सांगायची गरज नाही, अशा वेळेला अशा आवाजात तूच बोलणार, दुसरं कोण बोलणार? बोला. अरे थट्टा सुचते तुला, इथे आमच्यावर काय प्रसंग ओढवलाय कसं सांगू तुला? आता काय झालं बाबा? अरे तेच मी विचार करत होतो, पण आम्ही येऊन इतके दिवस झाले, अजून खळबळजनक बातमी कशी नाही ऐकायला मिळाली वाड्यावर? ना काय श्रीपादने काय तमाशा केला? अरे तू ऐकणार आहेस का चेष्टाच करत बसणार आहेस? बरं बोल बाबा बोल. अरे खून झालाय, खून.